ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकच्या राजीव गांधी सिग्नल येथील शहीद अशोक कामटे पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका नागरिकाने जवळ असलेले हेल्मेट परिधान न करता पेट्रोल टाकण्याचा हट्ट धरला. मात्र डोक्यावर हेल्मेट परिधान न केलेलं असल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीला पेट्रोल देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं. पेट्रोल दिल्याशिवाय येथून हलणार नसल्याची भूमिका घेत सदर नागरिकाने पेट्रोल पंपावरच ठाण मांडले होते. काय झालं सांगितलं ना तुम्ही? काय बोलले? तुम्ही हेल्मेट घालून आले का? हेल्मेट आहे ना एका बाजूला. तुम्ही बाहेरून आले का हेल्मेट घालून? बाहेरून म्हणजे मी काय देशाच्या बाहेरून आलो. पंपचा फॉर्म भरा. भरा काय गरज नाही फॉर्म भरायचा. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर एकच गर्दी झाली होती. येथे बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी मध्यस्थी करत सदर इस्माला समज देऊन हेल्मेट परिधान करायला सांगून पेट्रोल देण्यात आले आणि हा वाद मिटवला. असं असलं तरी मात्र आता परवा भसरूळ परिसरातील पेट्रोल पंपावरती विना हेल्मेट असलेल्यांना पेट्रोल न दिल्याने त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा आता हा प्रकार घडल्याने पोलीस आयुक्तांची नो हेल्मेट नो पेट्रोल या संकल्पनेमुळे नागरिक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद होण्याच्या घटना आता दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.